नाशिक जिल्ह्यात एसटी प्रवासासाठी पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आलाय। जिल्ह्यातील सर्वच प्रमुख आगार आणि मार्गावर पोलिसांची गस्त घालण्यात आली आहे। नाशिक जिल्ह्यातील एसटीच्या सुरक्षेसाठी तब्बल 650 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले। कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी याबाबतची माहिती दिली। नाशिक जिल्ह्यात एसटी प्रवासासाठी पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आलाय। जिल्ह्यातील सर्वच प्रमुख आगार आणि मार्गांवर पोलिसांची गस्त घालण्यात आली आहे। तब्बल 650 पोलीस कर्मचारी एसटीच्या सुरक्षेसाठी तिथे तैनात करण्यात आले। कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे। आपले प्रतिनिधी किरण कोठूर आपल्या सोबत जोडलेले आहेत। किरण, काय अधिक माहिती द्याल? किरण, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो, नाशिक जिल्ह्यात एसटी प्रवासासाठी पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आलाय, काय अधिक सांगाल? खरं तर मागच्या काही दिवसांपासून आपल्या मागण्यांवरती एसटी कर्मचारी ठाम आहेत। जोपर्यंत आमच्या गव्हर्नमेंटमध्ये विलगीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये लालपरी ही थांबलेली आहे। आता जे आहे बस जे आहे ते प्रवासासाठी बाहेर काढण्यासाठी आता प्रशासन सुद्धा आक्रमक झालेलं आहे। आणि ज्यावेळेस बस प्रवासासाठी बाहेर निघेल किंवा प्रवाशांना घेऊन बस प्रवासासाठी निघेल त्यावेळेस कोणीही जे आहे कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल अशा पद्धतीचं आदेश पोलीस अधीक्षकांनी दिलेला आहे। आणि नाशिक जिल्ह्यातले जे प्रमुख आगार आहे तिथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची सुद्धा माहिती आहे। आणि आता काही वेळानंतर हे बस जे आहे प्रवासासाठी बाहेर निघतील अशा पद्धतीची माहिती आहे। त्यामुळे एकूणच या सगळ्या घटनेकडे बघणं आता महत्वाचं असणार आहे। किती कामगार आता कामावरती रुजू झाले त्यासंदर्भात काय अधिक सांगाल? अद्याप त्या संदर्भात माहिती मिळाली नाहीये पण जे खासगी कॉन्ट्रॅक्ट वरती कामगार आहेत त्यांना कामावरती रुजू करून हे बस जे आहे ते प्रवासासाठी बाहेर काढण्याचं एक हालचाली प्रशासन करत आहे। आणि प्रवाशांना सुद्धा मागच्या काही दिवसांपासून बस बंद असल्याने मोठ्या प्रमाणात फटका बसतोय आणि तेच गोष्ट लक्षात घेऊन आता प्रशासन सुद्धा आक्रमक झालेलं आहे। जे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांच्या मदतीने हे बस आता बाहेर काढण्याचा विचार एकूणच प्रशासन करत आहे। आणि त्या दरम्यान जर बस कर्मचाऱ्यांनी गोंधळ घातला किंवा कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर या सगळ्यांवरती कारवाई केली जाईल अशा पद्धतीचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिलेला आहे। त्यामुळे हे बस आता बाहेर काढल्यानंतर एकूण कर्मचारी काय भूमिका एकूणच घेतात ते बघणं आपल्याला महत्वाचं असणार आहे। किरण, तुम्ही आमच्या सोबत असेच जोडलेले राहा। नाशिक जिल्ह्यात एसटी प्रवासासाठी पोलिसांचा बंदोबस्त हा तैनात करण्यात आला आहे। एसटीच्या सुरक्षेसाठी तब्बल 650 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले। कुठेही कुठलाही हिंसाचाराचा प्रकार होऊ नये यामुळे पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी जो आहे तो बंदोबस्त लावलेला आहे। विशेषतः जे मुख्य आगार आहेत तिथे पोलीस बंदोबस्त आहे। त्याचबरोबर ज्या महत्वाच्या रूटवरच्या बसेस आहेत तिथे देखील बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। मी सर्वांना आवाहन करेन की कुणीही कायदा हातात घेऊ नये व कुठेही अनुचित प्रकार होऊ नये याची खबरदारी सर्वांनी घ्यावी।